ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त अण्णासाहेब डांगे यांच्याकडून अभिवादन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 31 मे 2021 रोजी जयंती, यानिमित्ताने महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक, महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री, धनगर समाजाचे महाराष्ट्राचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी आज त्यांच्या इस्लामपूर येथील निवासस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। दरवर्षी चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी जयंती व पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धनगर समाज बांधव हजारोच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी चौंडी येथे उपस्थित राहत असतात। सध्या महाराष्ट्रामध्ये झपाट्याने फैलाव असलेल्या कोरोना या साथीच्या रोगामुळे अण्णासाहेब डांगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरीच साजरी करण्याचं आवाहन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीनं राज्यातील सर्व धनगर समाज बांधवांना करण्यात आलं होतं। तसेच आज येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीच्या कार्यस्थळावर सुतगिरणीचे संचालक राजेंद्र लोंढे व मंगेश लवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी सुतगिरणीचे जनरल मॅनेजर विनोद देशमुख, फायनान्स मॅनेजर आर.एस. मिरचे, फाउंडेशन मॅनेजर सूर्यकांत देसाई, इंजिनिअरिंग मॅनेजर एस.आय. मेत्री, डी.एस. पाटील, उमेश कावडे, श्रीहरी कुंभार आदी उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक बजरंग कदम यांनी केलं। कार्यक्रमाचं संयोजन लेबर ऑफिसर आदित्य यादव व प्रशांत जाधव यांनी केलं। आभार अशोकराव बडदे यांनी मानले। महान करियर न्यूज साठी इस्लामपूरहून भगवान देवकर।